नव्वदच्या दशकात आजही तो टीव्हीवर येणारा पांढरा शुभ्र ससा जो दात मिचकवून म्हणतो हो हो लिज्जत पापड, सर्वांना हे आठवतच असणार. लिज्जत पापड आज भारतातील गृहउद्योगातील एक नामांकित कंपनी आहे. लिज्जत पापड हा एकमेव असा गृहउद्योग आहे ज्यात महिलांनी महिलांसाठी चालवलेला हा गृहउद्योग आहे. या लिज्जत पापडमधील महिलांशी आम्ही खास बातचीत केली आहे. आज संपूर्ण भारतात लिज्जतच्या अनेक शाखा आहेत. लिज्जत पापड स्त्री महिला उद्योग हा प्रवास 80 रुपयापासनं ते 1271 कोटीपर्यंत याची उलाढाल झाली आहे. केवळ महिलाच भागीदार असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग आहे. प्रत्येक महिला ही या उद्योगाची मालकीण आहे. जगातील ही एकमेव कंपनी अशी आहे की जिच्या कामकाजाची वेळ 4:30 वाजतापासून सुरू होते. प्रत्येक महिला पहाटे जवळच्या कार्यालयात जाऊन किमान 5 किलोचे मळून तयार केलेले पापडाचे पीठ घेऊन जाते आणि दुसऱ्या दिवशी सुकलेले पापड आणून जमा करते. लगेच त्याचा मेहनतनामा मोबदला दिला जातो. महाराष्ट्रात मुंबईत स्त्रियांनी स्त्रियांकडनं स्त्रियांसाठी स्त्रियांद्वारे चालवलेला उद्योग निर्माण केलाय. 1959 साली गिरगावमधील 7 महिलांनी या उद्योगास जन्माला घातलंय. स्त्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड या नावाने हा उद्योग जगभर पसरलाय. जेवणा जर पापड असेल तर जेवणाची लज्जतच वाढते, त्याचप्रमाणे या महिलांनी या लिज्जत पापडमधील लिज्जत वाढवली आहे. आज जागतिक महिला दिन आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणजे लिज्जत पापड संस्था. इथे महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे, हक्काचा रोजगार मिळालेला आहे. या लिज्जत पापडच्या संचालिका सुमन दरेकर आता आपल्यासोबत आहे. मॅडम, तुम्ही ही जी संस्था स्थापन केलेली आहे ती महिलांना एक रोजगार मिळावा म्हणून, तर या संस्थेबद्दल काय सांगा? ही संस्था गिरगावला चालू झाली. 1959 मध्ये संस्था लिज्जत पापड चालू झालं. तिथे 7 महिलांनी चालू केली. 80 रुपये भांडवलावर ही संस्था चालू झाली. 4-4 पाकिटं बनवून त्यांनी विकली. त्याचं एवढं रूपांतर मोठं झालं की आज 50,000 महिला काम करतात. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही संस्था म्हणजेच लिज्जत पापड. पण ह्यांच्या आता पुण्याचं बोलायचं झालं तर मग एवढ्या ज्या 2000 महिला आहेत तर त्यांचं ते काम पाहायला वगैरे मग असे वेगवेगळे तुम्ही ठराविक असे हे ठेवलेले आहेत का? प्रत्येक ब्रँचला एक संचालिका असते. धायरीला एक ब्रँच आहे, तिथे एक संचालिका आहे. हडपसरला एक ब्रँच आहे, तिथे एक संचालिका आहे. इथे एक मी संचालिका आहे. आणि सणसवाडीला आम्ही ससा पावडर तयार होते, साबण आणि लिक्विड, तिथे 3 संचालिका आहेत. अशा वेगवेगळ्या ठिकाणी संचालिका प्रत्येक ब्रँचला एक संचालिका असते. आता आपल्यासोबत या लिज्जत पापडमध्ये काम करणाऱ्या काही महिला आहेत, तर त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही किती वाजता सकाळी येता आणि कशा पद्धतीने इथं काम चालतं? सकाळी आम्ही इथं 5:30 येतो आणि प्रत्येक जण कोण काटा करतं, कोण पापड घेतं, कोणी हे बंडल भरतं, असं प्रत्येकाचं काम वाटून घेतलेलं आहे. तुम्ही काय काम करतो? मी काही काटा करते, पापड नसेल तर पापडही घेते, पिनाई मारते, सगळंच. हा, म्हणजे आम्ही सगळंच इथं सगळ्यांना, म्हणजे सुरुवातीपासूनच तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळं शिकवलं जातं? हो, इथं सगळ्यांना शिकवलं जातं. बरं, तुम्ही किती वर्षापासून काम करता इथे? तरी आता 50-40 पहिल्या दिवसापासून आम्ही महादेवाच्या देवात पापड सुरुवात केली ना, तेव्हापासून आम्ही. अरे बापरे, म्हणजे तुम्ही 45 मग आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. म्हणजे 45 वर्ष झालं तुम्ही काम करता? हो हो, पहिल्या सुरुवातपासून. काय आता 45 वर्ष आता संस्थे तुम्ही काम करताय, तर काय बदल? हां, संस्थेला जरी 50 वर्ष झाली तर तुम्ही 45 वर्ष इथे काम करता, मग काय बदल तुम्हाला जाणवत गेले का संस्थे? हो, मग आता भरपूर जाणवले की सगळं त्याच्यावरच सगळं आम्ही उभा राहिलो. सगळे तुम्ही उभा जरी राहिला तर सुरुवातीला 8 भगिनी एकत्र आल्या, त्यांनी ही संस्था, तेव्हा तुम्ही, हां, तेव्हा तुम्ही सुरुवात केली. तर आता वाढत, सगळा हा व्याप वाढत चाललेला आहे, तर कशा पद्धतीने बदल गेला आणि तो तुम्ही कसा फेस केला, म्हणजे कसं सामोरं गेलं? हे आता ते भगिनींमुळेच हे सगळं गेलं. भगिनींनी आमच्या व्यवस्थित केलं. आम्ही 5:30 सकाळी येतो. पहिली आमची प्रार्थना होते, मग पापड घेऊन, मग ते पापड निवडून आम्ही घेतो. नंतर 1 किलो वगैरे असला तर ते काचेवर वगैरे करून व्यवस्थित तपासून देतो आणि त्याच्यानंतर मग पॅकिंग केलं जातं आमचं सगळं. बरं, सकाळी 5:30 वाजल्यापासून सुरुवात होते यांच्या दिवसाची. 5:30 वाजता येतात त्या, काम करतात इथे. तर कसं एकूणच घर सांभाळताना, ते घराची जबाबदारी सांभाळताना हे सगळं तुम्ही 5:30 वाजता येतात, मुलं वाळ असतील, तर हे सगळं कसं मॅनेज करतात आई? आहे, आम्ही म्हणजे घरातले सगळं सांभाळून इथे येतो. पहिल्यांदा म्हणजे घरातले पण जबाबदारी असती, ही पण जबाबदारी असती, मुलांवर सगळं करून वगैरे इथे येतो आम्ही. असं ताण येतो का कामाचा कधी?
हो म्हणजे एक ताण नाही, कारण एक एक काम असल्यामुळे प्रेमाने आम्ही सगळेजण सगळ्या महिला मिळून आम्हाला झोकून दिलं. हो आम्ही सर्व भगिनींनी इतक्या प्रेमाने इथं काम करतो की एकमेकींशिवाय आम्हाला होत नाही. खूप छान भगिनी आहेत आम्ही, आमच्या सर्व भगिनी. बरं, तुम्ही काय सांगाल? मी 10:30 येते. हां, मी साफसफाईचं काम करते. बरं, जेव्हा काम होईल भगिनींचं आमच्या पॅकिंग त्यावेळेला मी जाते. आपण पाहिलं की अशा पद्धतीने ही पॅकिंग केली जाते, आपण पाहू शकता की अशी व्यवस्थितरित्या एकदम स्वच्छ ठिकाणी व्यवस्थित त्यांना ठेवलं जातं, असं पॅकिंग केलं जातं. आणि सकाळी 5:30 वाजल्यापासून या महिलांची सुरुवात होते आणि जोपर्यंत काम संपत नाही तोपर्यंत या महिला काम करत असतात. 5:30 त्या उठून येतात, घराची जबाबदारी सांभाळून त्या हे सर्व काम करतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस, पुणे.